राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर विविध धरणांतून पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे पुणे मुंबई नवी मुंबई पालघर सातारा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात काल कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे राधानगरी धरण शंभर टक्के भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे नाशिक शहराशह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे गंगापूर दारणा नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरूच असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे